मासेमारी करताना पकडलेल्या रत्नागिरीतल्या पर्ससिंग नेट नौकेकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं शिवसेनेच्या सेटलमेंट पदाधिकाऱ्यांनी त्याला पळवून लावल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केलाय. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नसल्यानं आता मच्छीमारांनाच कायदा हातात घ्यावा लागेल. या संघर्षात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मच्छीमारांच्या बाजूने राहील असं त्यांनी सांगितलं. गेले कित्येक दिवस मालवण किनारपट्टीवर परप्रांतीय पर्ससिन बोटी या 10 वावाच्या आत येऊन त्या ठिकाणी माशांची लूट करत आहेत आणि स्थानिक मच्छीमार अदबल होऊन ते करत असलेली लूट पाण्यापलीकडे काही करू शकत नाही आहे. मग त्यात आमदारांनी जी आश्वासनं निवडणुकीपूर्वी लोकांना दिलीत आणि त्या पारंपरिक मच्छीमारांच्या मतांवरती निवडून आले की आपण पर्ससिनला बंदी घालू, ते बंदी तर घालू शकलेच नाहीत, उलटा त्या ठिकाणी अनधिकृत पर्ससिनचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे या पारंपरिक मच्छीमारांच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून आमदारांनी एक गती नसलेली नौका आणली आणि त्या ठिकाणी एक दिखाऊ कारवाई करण्यासाठी एक बोट त्या दिवशी पकडण्यात आली. परंतु ती बोट ही विदाऊट लायसनची अनधिकृत पर्ससिन असल्यामुळे ती बंदरात आणण्याच्या पूर्वी ती पळवण्यात आली आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून त्या पकडून आणलेल्या तांडेल खलाशी यांच्यावर कारवाई व्हावी अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी उभे होते. मग जर पालकमंत्री, खासदार, आमदार या जिल्ह्याचे हे शिवसेनेचे असताना पोलीस स्टेशनला पदाधिकारी शिवसेनेचे ठाण मांडून असताना त्या तांडेल किंवा खलाशावर 353 सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे होते, परंतु तसं न होता त्या ठिकाणी फक्त साधे सेक्शन लावून, ज्या सेक्शनला कोर्टात 180 रुपये दंड आहे, अशा पद्धतीची थातुरमातूर कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की हे शिवसेनेचे पदाधिकारी नक्की पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने त्या ठिकाणी होते की त्या पर्ससिन सेटलमेंटसाठी त्या ठिकाणी होते, हे एक पारंपरिक मच्छीमारात प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आज काल 3 बोटी पकडून आणल्या आहेत, त्या पण मच्छीमारांनी त्या ठिकाणी कडक केल्यामुळे त्या बोटींना पळता आलं नाही आणि त्या बोटी आता पकडून आणल्यानंतर मला वाटतं त्या ठिकाणी दिखाऊ कारवाई, फक्त त्या ठिकाणी नॉमिनल दंड, मग ती मासळीत दाखवायची 5,000 म्हणजे दंड होईल 5 पट 20-25 हजार अशा पद्धतीचं काम, जास्तीत जास्त दंड 1,00,000 रुपये त्याच्यावर त्यांना दंड होणार नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि या ज्या बोटी आहेत, या अनधिकृत पर्ससिन बोटी ह्या रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आहेत. जर आमदारांना, पालकमंत्र्यांना एवढा कळवळा असेल तर रत्नागिरी ती त्यांचीच सत्ता आहे, तर त्या ठिकाणी अनधिकृत असलेल्या बोटींवर आमदारांमध्ये धमक असेल तर कारवाई करून दाखवावी. परंतु हल्ली किनारपट्टी भागावर जेवढी संकटं आली त्या संकटाला आमदार सामोरे जात नाहीत. सध्या किनारपट्टीचे गणपती बघत नाहीत, परंतु आमदार त्या ठिकाणी, या ठिकाणी संकट आलं की मुंबईला मंत्र्यांच्या केबिन बाहेर उभं राहायचं आणि इकडचं संकट आलं की लगेच मंत्र्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी फोटो सेशन करायचं, एवढंच काम आमदार करतायत. आणि त्यामुळे आमदारांच्या या भूमिकेला तुम्ही मारल्यासारखं करा आणि मी रडल्यासारखं करतो अशी ही शिवसेनेची भूमिका या पारंपरिक मच्छीमारांच्या बाबतीत या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे पूर्वी जे मच्छीमार त्या ठिकाणी बोटी पकडून बंदरात आणत होते आणि त्यावेळी जी पर्ससिन, अनधिकृत पर्ससिनच्या लोकांमध्ये जी दहशत निर्माण झाली होती त्यामुळे किनारपट्टीला यायला ते लोक घाबरत होते, परंतु मध्यंतरीच्या काळात पारंपरिक मच्छीमारांवरच खंडणीसारखे गुन्हे दाखल करून त्यांना भीती दाखवण्यात आली आणि त्यामुळे पारंपरिक मच्छीमार सध्या त्या गोष्टी बंद केल्यामुळे त्या ठिकाणी ह्या पर्ससिन, अनधिकृत पर्ससिन बोटींची आज मजल वाढलेली आहे आणि ते 10 वावाच्या आत येऊन या ठिकाणी आमच्या किनाऱ्यावर असलेल्या मासेची लूट करतायत. त्यामुळे यापुढे आम्ही पारंपरिक मच्छीमारांना आवाहन करतोय की तुम्ही तुमचा संघर्ष हा चालू ठेवावा आणि तुमच्या संघर्षात स्वाभिमान पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभे राहू. राणेसाहेबांना त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून, राणेसाहेबांना पण त्या ठिकाणी आपण स्वाभिमान पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी तुमच्या संघर्षात आणू अशी तुम्हाला ग्वाही देतो.